विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रिलेटरल कशा पद्धतीने कंस्ट्रक्ट करतात व त्याचे टाइप्स कोणते ते बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण थोडीशी रिव्हिजन घेऊ, ती म्हणजे क्वाड्रिलेटरल म्हणजे काय. तर त्यासाठी मी काही अगोदरच पडावरती फिगर काढून ठेवलेले आहे, त्या फिगरचं थोडं निरीक्षण करू. फिगर क्रमांक एक, त्याच्यामध्ये आपल्याला चार साईड दिसत आहेत, एक दोन तीन चार. दुसरी फिगर आहे, तिथं सुद्धा आपल्याला चार साईड दिसत आहेत, एक दो तीन चार. तीसरी फिगर, तिथे सुद्धा चार साइड्स आहेत, एक दोन तीन आणि चार. चौथी फिगर मध्ये सुद्धा चार साइड्स आहेत. पाचवी फिगर मध्ये सुद्धा चार साइड्स दिसत आहेत, एक दोन तीन आणि चार. मग प्रत्येक फिगरचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला साम्य असं दिसतं की प्रत्येक फिगर ही चार साइड्स मिळून बनलेली आहे. मग प्रत्येक फिगर ही क्वाड्रिलेटरल आहे का? तर नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी नियम असतात, ते बघू. तर पहिली फिगर जर बघितलं तुम्ही, चार साइड्स आहेत परंतु ती क्लोज नाही, बंद नाही. त्याचप्रमाणे तीन क्रमांकाची जर फिगर बघितली ती सुद्धा बंद नाही, म्हणजे ह्या क्वाड्रिलेटरलच्या डेफिनेशन मध्ये येऊ शकत नाही. उरली फिगर क्रमांक तीन, फिगर क्रमांक चार, फिगर क्रमांक पाच. या तीनही फिगर सुद्धा या चार साइड्स पासून बनलेल्या आहेत. मग या तीन फिगरला आपण क्वाड्रिलेटरल म्हणायचं का? तर नाही. कारण की फिगर क्रमांक दोन कडे बघितलं तर आपल्याला इनर पार्ट एक दिसतो, फिगर क्रमांक चार कडे बघितलं तिथं सुद्धा इनर पार्ट एकच दिसतो, परंतु फिगर क्रमांक पाच कडे बघितलं तर इनर पार्ट दोन दिसतात, हा इकडचा आणि हा इकडचा. आपल्या व्याख्येनुसार व्याख्या करताना आपल्याला असं बघायचंय की इनर पार्ट एकच असला पाहिजे, म्हणून पाच क्रमांकाची फिगर सुद्धा क्वाड्रिलेटरल होऊ शकत नाही. मग फिगर क्रमांक दोन आणि फिगर क्रमांक चार जर बघितलं तर क्लोज फिगर आहे, इनर पार्ट एक आहे आणि तिला आपण म्हणतो सिम्पल फिगर. मग आपण डेफिनेशन तयार करू, अ सिम्पल क्लोज फिगर विच इज फॉर्म बाय फोर लाईन सेगमेंट इज कॉल्ड